नमस्कार हा ऑडिओ कंबाईनची तयारी करणाऱ्यांसाठी थोडंसं बनवतोय बरेच जण प्रश्न विचारत आहेत सोशल मीडियावर वगैरे की सर परीक्षेचं आत्ता नेमकं काय करू मी आणि काही जण नवीन तयारी करणारे आहेत म्हणजे जे, जे वीस दोन हजार वीस मध्ये वगैरे पास आऊट झालेले आहेत आणि त्यांची पहिलीच परीक्षा होती राज्यसेवा प्रिलिम्स त्यांनी दिली असणार आहे आणि ह्यातही कंबाईन आणि बऱ्याच जणांनी राज्यसेवा प्रिलिम्स पण मिस केली आहे काही कारण असतं तर मग त्यांना कंबाईन ही, ही पहिलींदाच परीक्षा देण्याचा अनुभव असणार आहे तर नेमकं आता तयारी काय करायची बरेच जण म्हणतात की तर करायला पाहिजे मी पण म्हटलेलं आहे याच्या आधीच्या ऑडिओमध्ये पण ते नवीन लोक जे आहेत अगदी नव्याने तयारी केली त्यांनी तर त्यांनी ते सध्या तरी प्रिलिम्सचं काही राहिलं असेल म्हणजे मनामध्ये डाउट्स असतील तर ते सगळं व्यवस्थित करावं हे माझं सजेशन राहील मेन्स ला जे आहे ते मराठी इंग्लिश महत्वाचं ठरतं आणि बाकीचा जो सेकंड पेपर आहे तो प्रिलिम्सचा जसाला तसा तिकडे आहे फक्त पी एस आयचं थोडंसं कायद्यांचा पोर्शन हा वेगळा असतो पण जर आय एस ओ एस टी आय यासाठी करत असाल तर पेपर टू तर सारखा आहेच वीस प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये दहा मार्कांचं जे काही करंट अफेअरचा पोर्शन आहे तिथं पण पेपर वनला फक्त जो काही पोर्शन आहे नव्वद प्रश्नांचा तो फक्त वेगळा आहे मग त्याच्यामध्ये आपण ठरवायचं की आपला नेमका प्रिलिम्सचा पोर्शन जो आहे तो तयार झाला आहे का कंप्लीट कम्प्लीट प्रिपेर्ड आहोत का आपण त्यासाठी दुसरं महत्वाचं हे की टेस्ट सोडवलेले आहेत का म्हणजे फक्त अभ्यास करणं रिव्हिजन करणं हे नाही तर टेस्टमधून इव्हॉल्युशन होतंय का म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे क्लासेसच्या टेस्ट या आ, फार काही कामाच्या नसतं आपल्या स्कोअरच्या बाबतीत कारण तिकडचा स्कोअर आयोगामध्ये रिफ्लेक्ट होईल तिकडचे प्रश्न आयोगात रिफ्लेक्ट होते याची शक्यता फार कमी असते पण तरी पण एक थोडासा अंदाज काढण्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि एक सॅटिस्फॅक्टरी लेवल तुम्हाला समजा स्कोअरची मिळत असेल तर मग आपण म्हणू शकतो की हां एक थोडंसं आपण एक लेवलला पोहोचलेले आहोत आणि आपण आता प्रिलिम्सला प्रिपेअर्ड आहोत आणि जोवर टेबल येत नाही तोवर मी थोडंसं मेन्सचा काहीतरी पोर्शन जो प्रिलिम्सला नाही आहे असा पोर्शन करायला पाहिजे करतो हा एक गट असू शकतो जो एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांनी ते मेन्स काही ना काही करावं इंग्लिश वगैरे तरी करावं जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा ती हेल्प काम येईल दुसरं असं की ज्यांना अगदीच अजूनही प्रिलिम्सबद्दलच डाऊट आहे म्हणजे मी आधी पण प्रिलिम्स दिल्या पण मला कधी प्रिलिम्स निघालीच नाही त्यामुळे मला ह्यावेळी प्रिलिम्स निघाली पाहिजे ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व असल्यामुळे मी प्रिलिम्सचाच अभ्यास करणार आहे तर सेल्फ इव्होल्युशन खूप महत्वाचं म्हणजे स्वतःचं नेमकं अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे की माझ्यासाठी हे हे जास्त महत्वाचं आहे या टाईप ते म्हणतात ना की डायग्नोसिस खूप गरजेचं असतं सो आपलं स्वतःचं डायग्नोसिस आपल्याला कळलं पाहिजे तर ते तुम्ही स्वतःच्या लेवलला करा आता हे जे ऑडिओज वगैरे बनवतोय किंवा कोणा दुसरे टॉपर्स व्हिडिओज वगैरे बनवतात वगैरे दीज आर कॉमन थिंग्स हे फक्त मी एक ठोक ताळी समोर ठेवून सांगत असतो हे सगळ्यांना जसं तसं लागू नसतं त्यामुळे स्वतःच थोडस त्या ठिकाणी आपल्याला लावता आलं पाहिजे की नेमकं आपण कुठल्या ले लेवलला आहोत कुठल्या ले मध्ये आहोत आणि त्यानुसार चेंजेस करता आलं पाहिजे मोल्ड करता आलं पाहिजे तर दुसऱ्या क्रमांकाचे हे की ज्यांना प्रिलिम्सच्या अभ्यासाबद्दल डाउट्स आहेत प्रिलिम्सच्या अभ्यासाबद्दल भीती आहे तर त्यांनी च खूप चांगलं करावं पुन्हा एकदा असं समजावं की आपल्याकडे आज काही एक्स्ट्राचा एक दीड महिना मिळतोय साधारण मे महिना जाईल असं वाटतंय कंप्लीट आणि जून मध्ये परीक्षा होईल असं सगळेजण जण म्हणतायत त्या न्यूज अनव्हेरीफाईड न्यूज ज्या आहेत त्याच्यामध्ये आलंही आलं होतं तर ठीक आहे आपण म्हणजे धरून चालू शकतो तसं की एक पंधरा मे पर्यंत तरी काही परीक्षा होईल असं चिन्ह दिसत नाहीत म्हणजे त्याची डेट आपल्याला माहिती आता तारीख आता पोहोचलेली आहोत आपण आणि मग वीस मे पर्यंत परीक्षा होईल याची शक्यता फारच कमी असते कारण महिनाभर आधी जर परीक्षेचं टाइम टेबल द्यायचं असेल तर मुळात टाइम टेबल देण्याबद्दलही काही अजून हालचाली तिथे नाही नसल्यामुळे आपण एक धरून चालू शकतो की जून मध्ये परीक्षा होईल तर मग त्यानुसार आपलं प्लॅनिंग म्हणजे आपल्याकडे दीड महिना तर कंप्लीट आहे मग त्यानुसार आपण प्लॅनिंग करू शकतो काय काय वाचायचं आता एक तिसरा घटक मॉडरेट विचार करू शकतो ना आपण की कंप्लीट मेन्सकडे वळण्यापेक्षा किंवा कंप्लीट प्रिलिम्स करण्यापेक्षा मेन्सच्या घटकासाठी म्हणून किंवा इंग्रजी किंवा कायदे आहेत पी एस आय कोणी करणार असेल तर कायदे यासाठी एक दिवसाला एक चार तास पाच तास एक स्लॉट ठेवू शकतो आपण चार तास तास वगैरे स्लॉट ठेवू शकता जर तुम्ही दहा तास अभ्यास करत असाल त्याच्यामध्ये सहा तास वगैरे च जे काही पोर्शन आहे तो कंटिन्यू ठेवा रिव्हिजन तुमची आणि चार तास तुम्ही मेनचा काहीतरी घटक करा मग त्याच्यामध्ये कोणी इंग्रजी करेल कोणी पी एस आय चे कायदे करेल कोणी मराठी व्याकरणाचा अभ्यास करेल ह्या टाईप हे एक तुमच्याकडे चांगला पर्याय म्हणजे मध्यम मार्ग ज्याला म्हणतो आणि मध्यम मार्ग कधी पण चांगला आहे या प्रकरणात जे आता जे सहा तास मी म्हणतो आहे त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे तर बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्या घटकाचा जी काही अभ्यास आहे तयारी आहे ती तोडू नका म्हणजे प्रिलिम्स पुढे गेली आता जेव्हा टाइम टेबल येईल तेव्हा बघू अशा प्रकारचा अप्रोच तिथं काम कामाचा नाही हां ज्यांचं खूपच चांगलं बुद्धिमत्ता चा चाचणीमध्ये आहे त्यांचं हरकत नाही पण जे रेग्युलर ॲव्हरेज स्टुडंट आहेत त्यांनी ते रोज करावं त्याला एक दीड तास दोन तास जे काही डिस्ट्रिब्युशन तुम्ही देऊ शकता ते द्या पण मिनिमम एक दीड तास तरी रोज असावं त्याचं आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही चे गणित आपल्याला विचारतात त्याच्यामध्ये तर ते वेगवेगळ्या टाइप्स कुठल्या टाइप्स आतापर्यंत आपल्याला येत नसतील तर त्या शिकून घेणे बरेचसे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहे आ, संदीप आरगडे सरांच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यावर ला खूप चांगल्या त्यांच्या व्हिडिओज आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्याच टॉपिकच्या त्यांच्या youtube ला आहेत तुम्ही अटलिस्ट बेसिक समजून घेण्यासाठी त्या बघू शकता आणि अजूनही बरेच जण आहेत म्हणजे तर त्यांचे व्हिडीओज तुम्ही नक्की बघा ते टाईप करून आपण टाकायचं जे टॉपिक आपल्याला महत्वाचा वाटतो आणि जो आपल्याला थोडस डिफिकल्ट ठरतो त्यातले संकल्पना समजून घेण्यासाठी तेवढी ती ते एक व्हिडिओ बघायची आणि आयोगाचे जेवढे अवेलेबल क्वेश्चन आहेत त्याच्यावरचे त्या टॉपिकवरचे वेगवेगळ्या परीक्षांचे ते सगळे सॉल्व करायचे बसून ह्या टाइपची तयारी तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये दुसरा महत्वाचा घटक प्रिव्हिस क्वेश्चन पेपर्स म्हणजे ते प्रश्न आहेत आयोगाचे वेगवेगळ्या परीक्षांचे तर तो जो तुमच्याकडे संच असेल एकवीस हजार सत्तावीस हजार जो कोणता असेल किंवा कुठल्या ऍपमधून मधून करत असाल तर ते ती तो घटक जो आहे तो घटक रोज ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये तासभर तरी प्रश्न सोडवा कारण अंबाईंच्या परीक्षेला रिपिटेशन खूप असतं आणि जो प्रश्नांच्या तयारीमध्ये तर असतो त्याला खूप चांगले मार्क मिळतात तर प्रश्नांची तयारी नक्की चालू ठेवा तासभर तरी प्रश्न आणि तास दीड तास तरी बुद्धिमत्ता चाचणी हे नक्की करा आणि मग उरलेला जो आता समजा एक दोन अडीच तास याच्यामध्ये जात असतील तर उरलेले तीन साडेतीन तास चार तास हे तुम्ही एखाद्या जीएसच्या विषयाला द्या मग त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करा दिवसांचं डिस्ट्रीब्युशन करा की आपल्याकडे पंचेचाळीस दिवस आहेत तर मग आपल्याकडे एक जे काही पाच विषय सहा विषय आहेत आपल्याला तर त्या दिवसानुसार त्याला डिस्ट्रीब्यूट करून आठ दिवस नऊ दिवस जे काही मिळतात आपल्याला त्या दिवसांमध्ये ते विषय संपवायचा प्रयत्न करा रिव्हिजन करून चार तास आहेत आपल्याकडे तर रिव्हिजन होऊ शकते पूर्णच्या पूर्ण रीडिंग तुमची होऊ शकणार नाही आणि कुठे तुमच्याकडे काही नोट्स काढलेल्या नसतील किंवा अगदीच एखादा विषय अगदीच पुस्तकातूनच करत असाल तर मग ते काही नोट आऊट करता येतं का आत्ता तसा प्रयत्न करा करता येत नसेल तर मग जे काही तुम्ही हायलाईट केलेलं आहे ते वाचून काढा अगदीच एखादा विषय तुम्ही थोडस परीक्षा अगदी जवळ आली आणि आता सोडून दिलंय किंवा एखाद्या विषयातले एखादी बीट सोडून दिली तर ते कंप्लीट करा ह्या प्रकारची कामं तुम्ही आता करू शकता हे त्यांच्यासाठी लागू आहे की ज्यांना क्लॅरिटी आहे म्हणजे कंबाईन करायची ही क्लॅरिटी आता बरेच जण असे आहेत की अजूनही क्लॅरिटी नाही आहे म्हणजे आता जवळजवळ एकवीस तारखेला आपला परीक्षा पेपर झाला मार्चमध्ये आणि आता ही एकवीस येते म्हणजे महिना झाला आहे आणि स्टील कन्फ्युज आहेत कंबाईंड कडे वळायचं आहे की राज्यसेवा मेनचा अभ्यास करायचा कन्फ्युज राहू नका मित्रांनो काय तयारी करायची तुमचा प्रश्न आहे पण कन्फ्युज राहून तयारी करसाल ना तर कुठलीही तयारी तुमची होणार नाही पहिलं क्लॅरिटी मनात आणली पाहिजे अजूनही प्रश्न कोणी कोणी विचारतात सर काय करू म्हणून तर महिना झालेला हे लक्षात घ्या ऑलरेडी मुहूर्त टळलेले आहेत अभ्यासाचे तर ले ले ते आता तुम्हाला लवकरात लवकर कुठेतरी एका ठिकाणी सेटल व्हावं लागेल तुम्हाला दोन्ही परीक्षा कॉम महत्वाच्या वाटत असतील म्हणजे अगदीच माझा स्कोअर असा आहे की पासही होऊ शकतो आणि काही फेल पण होऊ शकतो त्यामुळे मला दोन्ही परीक्षा महत्वाच्या आहेत तर मग तसं काहीतरी टाइम टेबल बनवा कॉमन सिलेबस समोर ठेवून तो मग त्याच्यामध्ये असं नका समजू की नाही सर मग बाकीचे सगळे म्हणतात एच आर एच आर डीग्री केलं पाहिजे आधी केलं पाहिजे मग मी तर नंतर करतोय मग नंतर लोड येईल का सगळेच प्रश्न कसे काय सॉल्व्ह होऊ शकतील ना लोड येऊ शकतो का हा प्रश्न असू शकत नाही तो आपण घेण्यावर असतो काही असं तर सेट पॅटर्न तर कुठला नाही आहे अभ्यासाला मार्क नाही आहेत ना मार्क है देने मुस्तायत मुस्तायत मार्कस। मार्कस है। ची। है। हे प्रश्नांचं उत्तर करेक्ट देण्याला आहेत त्या दिवशी एक वाक्य लिहिलं होतं की मेहनत मोजता येत नसते मोजता येतात फक्त मार्क्स आणि मार्क्स मिळवता आले पाहिजे मार्क्स मिळवण्याची स्पर्धा आहे मेहनत करण्याची किंवा खूप चांगलं नियोजन करण्याची याची स्पर्धा नाही आहे हे आपल्या सोयीसाठी करतोय सगळं ठीक आहे Uh, म्हणून म्हणतोय की थोडस क्लिअर राहा प्लॅनिंग व्यवस्थित करा जितक चांगलं तुम्ही प्लॅन करू शकाल अर्थात प्लॅन तो चांगला जो अमलात येतो हा तर प्लॅनिंग चांगलं करा पण ते अमलात येईल याच्यावर जास्त भर द्या ओके एखाद असं म्हणतात की एखाद थोडस नियोजन चांगलं नसलं तरी चालेल पण त्या अमलात येत असेल तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि एखाद्याचं खूप चांगलं नियोजन आहे पण ते अमलात येत नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही म्हणून तुम्ही पहिलं काम नियोजनावर भर द्यात पण ते अमलात ये येईल याच्याशिवाय जास्त जास्त कटाक्षाने त्यावर लक्ष ठेवा की ते अमलात येईल या सगळ्या गोष्टी मला इथं महत्वाच्या वाटल्या होत्या त्या आम्ही शेअर केल्या याच्या व्यतिरिक्त जे आता राज्यशिवाय मेन्सचा अभ्यास करत आहेत आणि पुन्हा त्यांना जर काही डाऊट असतील तर मग ते आपण वेळोवेळी सॉल्व करणारच आहोत एनिवे हे ऑडिओचे आपल्याला जे काही दिलेत पाच सहा ऑडिओ तुम्ही ऐकले असतील त्याच्यामधून डायरेक्शन मिळूनच जाते अं ज्यांना आता कंबाईनचं मेन्सचं काही करायचं आहे म्हणजे मराठी इंग्लिशची तयारी करायची तर ती मराठी इंग्लिशची जी ऑडिओ आहे आपली राज्यसेवेसाठीची ती ऑडिओ एकदा व्यवस्थित ऐकून घ्या त्याच्यामधून तुम्हाला आयडिया मिळून जाईल फक्त इथे डिस्ट्रीब्युशन थोडंसं वेगळं असतं इंग्लिशचं डिश जे आहे ते तीसच प्रश्न असतात तर मग तेवढी तयारी इन डिटेल करायला पाहिजे का हे थोडासा प्रश्न येतो तर तेवढं करायची गरज नाही तुम्ही एक कुठलंही एक पुस्तक तुम्ही कंबाईनसाठी इंग्लिशसाठी करू शकता आणि जे करताय तेच करा म्हणजे उगाच बदल करू नका जे तुम्ही आत्ता करत आहात समजा बाळासाहेब शिंदे करत असाल ते ते करा शेख सरांचं करत असाल तर तेच करा पालनसुरी करत असाल तेच करा किंवा एखाद्या क्लासची नोट्स करत असाल तर तीच करा एकच साठी राजेशिवाला थोडंसं कधीतरी एखाद वेळी तुम्हाला शिंदे सरांचं पुस्तक करत असताना पालानचुरी मधून एक काही घटक तुम्हाला बघावे लागू शकतात तर हे सगळं पॉइंट आता आपण या ठिकाणी बोलतोय याच्या व्यतिरिक्त काही असेल तर वेळोवेळी तुमचे प्रश्न वगैरे पाहून मी तसा ऑडिओ टाकेलच बद्दल एक ऑडिओ मी टाकेल थोड्या वेळात ची तयारी बद्दल बरेच जणांची डाउट्स आहेत तर ते एक मी नक्की टाकेल ठीक आहे बोल धन्यवाद